ते म्हणतात ना कोणत्या पण गोष्टीला मुहूर्त लागतो किंवा जेव्हा पण देवाच्या मनात असते की गोष्ट यावी त्यावेळेस ती गोष्ट येते. मॅडम म्हणतात की प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरात देवघर असावं आणि छान असावं. नीट उचला फक्त एवढं करा, नाही तर देवारे सकाळ तुम्ही पण तोंडावर जाताल तुमच्या. देवारा देवारा बस रे, बस 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 बसला. कारण उद्या एक गोष्ट येणार आहे, मी मागवली आहे, लय डेअरिंग करून मागवली आहे मित्रांनो. एवढी डेअरिंग होत नव्हती माझी करायची. आता सध्या काय करते, काहीतरी बनवलेलं दिसतंय आईला. समजा काय बटाट्याची भाजी दिसते, पुरी भाजीची भाजी वाटतं. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. कसे आहेत, मजेत ना? मजेतच राहा. आणि दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आता वाजलेले आहेत जवळपास 11:15. आणि आता आपण जाणार आहोत मुलींना आणायला. मुलींना आणताना आपल्याला एक गोष्ट आणायची आहे आणि ती तुम्हाला दिसलीच असेल नक्की. आपण काय आणतोय नवीन वस्तू घरामध्ये, वस्तू ना ये पण ती गरजेची होती, ती आणतोय आपण. आणि आता किती काय सांगायचं, बऱ्याच दिवसापासूनची गोष्ट होती ती, किती आणायची होती आपल्याला आणि ते आणतोय. तुम्हाला दिसलंच असेल तर आपण आणतोय देवारा, देवाचं नवीन घर घेतोय. आणि घर कसं वाटतंय मित्रांनो तुम्ही नक्की सांगा मला कमेंट करून. ते म्हणतात ना कोणत्या पण गोष्टीला मुहूर्त लागतो किंवा जेव्हा पण देवाच्या मनात असतंय की गोष्ट यावी त्यावेळेस ती गोष्ट येते. माणसाच्या मनात असून उपयोग नसतोय, देवाच्या मनात त्या गोष्टी आल्या पाहिजेत. आणि ज्यावेळेस जी गोष्ट गरजेची आहे ती गोष्ट त्यावेळेस येतेच आणि देव आपल्याला तो मार्ग दाखवतो आणि ती गोष्ट आणण्यास मदतही होते आणि मदतही करतो. तर असंच काहीतरी आज घडलं आहे आपल्यासोबत. आणि बऱ्याच दिवस झाला आम्ही देवाला घेऊ 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 म्हणत होतो, पण आज तो दिवस आलेला आहे. आता मागच्या गुरुवारी सुद्धा मी गेलो होतो, गुरुवारपासून बघा आज झाला सोमवार, तर तीन चार दिवस गेले तरी आपली गोष्ट आली नाही, म्हणजे ते देवघर आलं नाही. आणि आज ते शेवटी देवघर आपलं येतंय. आणि कसं वाटलं मित्रांनो ते देवघर मला कमेंट करून नक्की सांगा. ठीक, चला तर उशीर न करता आपण फटाफट निघूयात, कारण बराचसा उशीर झालाय. आता 11:15 वाजून गेले, 11:30 शाळा सुटते मुलींची, दुसऱ्या मुलीला शाळेत सोडवायला लागतं 11:30. तर चला फटाफट निघूयात आपण. A few moments later. म्हणजे आज आपण आणलेला आहे आपल्या घरामध्ये हा देवारा, बघू शकता देवारा आणलाय, कारण देवारा नव्हता आपल्या घरात, तो देवारा आपण घेऊन आलेलो आहे. आता मॅडमला बोलवलंय आमच्या. फायनली आपला देवारा आलेला आहे आणि आता काय करूयात. देव तर पूजले, सकाळी देवपूजा झालेली, पण आता देवारा तिथं ठेवूयात. आणि ठेवल्यानंतर ना पुन्हा त्याच्यावरती देवांची काय म्हणतात ते प्रतिष्ठापना करूयात. ठीक आहे, आणि तुम्हाला मी दाखवतो सिनेमॅटिक शॉट, तुम्ही बघू शकता आता. जस्ट पूजा झाली बघा, मॅडमनं आमच्या पूजा केली देवाऱ्याची अशा पद्धतीनं. ठीक आहे, आता जुना देवारा काढून आता हा नवीन देवारा तिथं बसवायचा आहे. आता तिथली जरा साफसफाई करायची आहे. ठीक आहे, तर मॅडमचं चाललंय बघा. मॅडम तुम्हाला देवारा कसा वाटला, का किती दिवसापासूनची इच्छा होती तुमची देवारा घ्यायची? महिने है ना, दोन वर्ष तरी झाले होय ना. मित्रांनो पहिला जो देवारा इथं वरती अडकवलेला होता तर तो आहे. ठीक आहे, तो वरती टाकून दिलाय, म्हणजे टाकला नाही तो वरती ठेवलेला आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही पाटावरती देव पूजत होतो, आता आम्ही देवारा घेतलेला आहे. तर हा देवारा आता तिथं बसेल, बसतोय का नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बसतोय का नाही. तर तिथं 2 फूट जागा आहे, ह्याचं सुद्धा लांबी काहीतरी 23 इंचची आहे. तर आता जर बसला तर वेल अँड गुड, पण आणलाय एवढ्या श्रद्धेने आणलेला आहे आम्ही, तर 100% तो बसणार तिथं असं मला तर वाटतंय. अजून तरी काय चेक केलं नाही, अजून साफसफाईच करतायत मॅडम. तर आता इथून तिथं नेऊन बघूयात, बसला तर ओके आहे. ठीक आहे,
तुम्हाला पण कसं वाटतं देवारा नक्की सांगा मित्रांनो, ठीक आहे? कारण खूप दिवसापासूनची म्हणजे इच्छा होती की आम्ही देवारा एक आणावं, तर तो आता फायनली आलेला आहे, ठीक आहे? मॅडम म्हणतात की प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरात देवघर असावं आणि ते छान असावं आणि प्रत्येकाची इच्छा असतेच, ठीक आहे? असं ती म्हणते की मलाही वाटत होतं की माझंही देवघर असावं चांगलं, तर आणलंय. सागवानी नाही, लाकडाचं आहे मित्रांनो, पण आहे जेवढं जमलं त्या पद्धतीने आणलेलं आहे मित्रांनो, ठीक आहे? मॅडम आता त्यांच्या हाताने ठेवतील देवारा उचलून, नीट उचला फक्त एवढं करा, नाही तर देवाऱ्या सकाळ तुम्ही पण तोंडावर जाताल. उचलतोय का? हा तिथं धर ना, सोप्प आहे. बॉडी बिल्डर झालेले आहेत मॅडम आमच्या. देवारा देवारा बस रे, बस 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 बसला बसलेला आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही देवाला अशा पद्धतीने आपला एकदम ऍक्युरेट बसलाय. कसलाच इकडे सुद्धा कसलीच जागा नाही बघा, बिलकुल एकदम फेस टू फेस बसलेला आहे. एकदम परफेक्ट बसलेला आहे बघा मित्रांनो. चला तर आता ते जेवढे पण देव आहेत आपले तिथं मॅडम ठेवतीलच, ठीक आहे? आज दिवसभर आपलं काहीच झालं नाही, म्हणजे जे पण झालं ते तुम्हाला सकाळ ह्या व्हिडिओमध्ये तर आत्तापर्यंत दिसलं असेल. याच्या व्यतिरिक्त अजून आपण एक व्हिडिओ शूट केलेला आहे, तो आहे तुम्ही कोणते कोणते गॅजेट यूज करतो त्याचा आहे, ठीक आहे? तर तो पण तुम्हाला लगेच बघायला भेटेल आपल्या चॅनलवरती. जे मी गॅजेट यूज करतो ते कोणते कोणते करतो आहे ते सगळे गॅजेट तुम्हाला बघायला भेटणार आहेत त्या व्हिडिओमध्ये. आज आपण जवळपास तो एक व्हिडिओ शूट केला आहे, हा एक व्हिडिओ शूट केला, हा एक चालूच आहे आपलं, नाही का? हा ब्लॉग तर चालूच आहे, पण तो एक व्हिडिओ आपण शूट केलेला आहे एक्स्ट्रा, जे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की एक मी कोणते कोणते गॅजेट यूज करतो हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आपला आजचा तर दिवस असा गेलेला आहे, जास्त काय असं केलेलं नाही आहे, पण बघूया आता उद्याचं प्लॅनिंग मी तुम्हाला सांगतोच. उद्यालाही दमदार प्लॅनिंग आहे, कारण उद्या एक गोष्ट येणार आहे, मी मागवली आहे, लय डेअरिंग करून मागवली आहे मित्रांनो. एवढी डेअरिंग होत नव्हती माझी करायची आत्ता सध्या, पण उद्याचा सरप्राईज आहे तुमच्या सगळ्यांसाठी की मी नक्की काय मागवलंय. असलं जबरदस्त म्हणजे फर्स्ट टाईम मागवतोय मी, आणि लय डेअरिंग करून मागवतोय. ही दोन तीन वेळा तुम्हाला म्हणायचं झालं की लय डेअरिंग करून मागवतोय. ॲक्च्युलीमध्ये मी लय डेअरिंग करून मागवतोय हे आमच्या मॅडमला पण माहीत नाही नक्की काय आहे, तिच्यासाठी सुद्धा सरप्राईज असणार आहे, ठीक आहे? आणि माझ्यासाठी सुद्धा. ते काय करते असं काहीतरी बनवलेलं दिसतंय आईला चांगलं. काय बटाट्याची भाजी दिसतीय, पुरी भाजीची भाजी वाटतं. तर चला आता आपण थोडस जेवण वगैरे करूयात. या जेवण करा मित्रांनो, काहीतरी बनवते आज बनवलंय मॅडम ना वाटतं. बघूया आता काय येतंय ताटात, आल्यावरती दाखवतोच तुम्हाला. तर बघू शकता मित्रांनो आज पुरी भाजी बनलेली आहे. खूप दिवसात ना आज पुरी भाजी, म्हणजे खूप महिन्यातून आज पुरी भाजी बनली आहे घरामध्ये. का? कारण आपण हा जो देवारा आहे हा आपण घेतलेला आहे म्हणून. तर तुम्ही देवारा बघू शकता, सकाळी तर तुम्ही बघितलाच, पण हा बघू शकता मित्रांनो. तर हा देवारा घेतल्यामुळं आज म्हटलं काहीतरी गोडधोड चांगलं बनवू, नाही का? त्याच्यामुळे आज आपल्या घरी पुरी भाजी बनलेली आहे. आता स्वामींना निवड दाखवूयात आता. फोटोवरच पडलं साध ना, स्वामींच्या फोटोच पडलं सकाळपासून काढा. निवड दाखवून आपलं झालंय मित्रांनो, ठीक आहे? तर आता आपण जेवायची तयारी करूयात. हो का? ह्या एक घरची पुरी भाजी आमच्या मॅडमच्या हातची.
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूया अशाच नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.